The bitter rivalry between the former Chief Minister Sashikala Kakodkar, the daughter of Dayanand Bandodkar, and the white-haired lion of Mandrem Ramakant Khalap came to the fore on Tuesday, a day when the duo themselves and all sundry in Goa's political arena put up a facade of bonhomie to pay tributes to the first Chief Minister of Goa. प्रतिष्ठानचे ज्या लोकांनी पुढाकार घेतला होता ते रमाकांत खलप आता आहेत तिथं ते त्यांनी नंतर ती सोडून दिलेलं आहे. माझ्याकडे सगळे कागदपत्र आहे. त्यांनी काहीही केलेलं नाही. त्यांना विचारा जबाबदार ते आहेत आणि त्यांनी सगळं सोडून दिलेलं आहे. ते अनेक लोक त्यामध्ये काड्या घालत आहेत, विरोध करत आहेत. आता स्थानिक आमदार हे जे आहेत आपले खवटे यांच्याशी माझी प्रदीर्घ अशी चर्चा झालेली आहे आणि त्यांना मी विनंती केली की तुम्ही ह्या भागाचे आमदार ह्या नेत्यांनी त्या प्रतिष्ठानमध्ये ट्रस्टी म्हणून या आणि पुढाकार घेऊन त्या प्रतिष्ठानचा प्रश्न आपण मार्गी लावूया. त्यांनी ते कबूल केलं आहे. ह्या विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे ते व्यस्त आहेत. ते संपल्यानंतर आम्ही पुन्हा दोघे बसणार आहोत आणि कोमदारीच्या अधिकाऱ्याकडे पुन्हा एकदा चर्चा करून बोलणी करून जी जागा आम्हाला देण्यात आलेली आहे त्याचे फक्त काही कागद जे वैदिक आपले सोपस्कार कायदेशीर सोपस्कार जे पुरे व्हायचे आहेत ते पुरे करून त्या ठिकाणी त्या प्रतिष्ठानचं काम सुरू होईल. प्रतिष्ठानच्या मार्फत तुम्हाला माहीत आहेच पहिला पुतळा आम्ही मांद्रे येथे उभारला. गेली 7-8 वर्ष झाली या गोष्टीला झाली आणि त्या ठिकाणी अशाच प्रकारचे कार्यक्रम दरवर्षी होतात. यंदाही तिथे कार्यक्रम आताही सुरू आहे. आज पुतळा इथं अध्यावर झाल्यामुळे मी इथं आलो आहे आणि 12 मार्च 12 ऑगस्ट अशा स्वरूपाचे दोन्ही कार्यक्रम त्या ठिकाणी मांद्रे या ठिकाणी होतात. हे कार्य गोवाव्यापी व्हावं, सर्वव्यापी व्हावं, इतकंच नव्हे तर भारतव्यापी व्हावं अशा स्वरूपाची आमची इच्छा आहे आणि माझी खात्री आहे